विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या नियुक्ती आहे पोलीस भरतीमध्ये किंवा तलाठी भरती, कि भरती वनरक्षक भरती अशा कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला नियुक्त्यांवरती महाराष्ट्रातील नियुक्त्यावरती एक ते दोन मार्काला प्रश्न विचारला जाईल त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे अशाच प्रकारचे टॉपिक वाईज व्हिडिओज बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोनला ऑन करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्यायचा आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या ठिकाणी पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कितव्या क्रमांकाचे आहेत सर्वांना माहीत असेल महाराष्ट्राचे राज्यपाल हे भगतसिंग कोश्यारी आहेत परंतु ते कितव्या क्रमांकाचे आहेत योग्य उत्तर होईल क्रमांक एक ते एकोणावीसव्या क्रमांकाचे आहेत सर्वांनीच लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न बघू शकता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कितव्या क्रमांकाचे आहेत सर्वांना माहीत असेल एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत ते कितव्या क्रमांकाचे आहेत योग्य उत्तर होईल पेर क्रमांक बघू शकता एक विसाव्या क्रमांकाचे आहेत पुढील महत्त्वाचा प्रश्न बघू शकता खालीलपैकी कोण महाराष्ट्रात विधानसभेचे सभापती आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक दोन राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर हे महाराष्ट्रात विधानसभेचे सभापती आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जातो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत विरोधी पक्षनेते कोण आहेत योग्य उत्तर होईल क्रमांक तीन अजित पवार अजित पवार हे या ठिकाणी विरोधी पक्षनेते आहेत पुढचा पाच नंबरचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक एक न्यायाधीश दीपांकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत योग्य उत्तर होईल पर्याय बघू शकता दोन पर्याय दोन कोण आहेत तर बघू शकता मनु कुमार श्रीवास्तव हे आहेत विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या उत्तम तयारीसाठी मार्केटमध्ये अगदी चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असलेले पोलीस भरती गुरुठोकळा हे पुस्तक तुम्ही वापरायचे आहे या पुस्तकामध्ये सर्व टॉपिक्स ट्रिक्सच्या मार्फत कवर करण्यात आलेले आहे जसे की व्याकरणाच्या महत्त्वाच्या सर्व ट्रिक्स कवर करण्यात आलेले आहे सोबतच अंकगणितच्या ट्रिक्स आणि बुद्धिमत्तेच्या ट्रिक्सचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात आलेले आहेत सोबतच इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यघटना पंचायतराज असे संपूर्ण टॉपिक चांगल्या प्रकारे ट्रिक्सच्या मार्फत कवर करण्यात आलेले आहे सर्वांनी या ठिकाणी ऐंशी प्लस स्कोर करण्यासाठी पोलीस भरती गुरु ठोकळा हे पुस्तक तुम्ही वापरायचं आहे हे पुस्तक तुम्ही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन खरेदी करण्यासाठी या पुस्तकाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तेथून देखील तुम्ही खरेदी करू शकता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत यापैकी कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक यू पी एस मदान हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार कोण कौन? कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक एक भूषण गगराणी हे होतील पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत तर बघू शकता आशुतोष कुंभकोणी हे आहेत महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता पुढचा प्रश्न बघू शकता महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक दोन रजनीश शेठ या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत याच्यावरती देखील बऱ्याच जिल्ह्यांना प्रश्न येत असतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त कोण आहेत खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर होईल क्रमांक एक पर्याय क्रमांक एक बघू शकता शेखर शेखर गायकवाड हे महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कोण आहेत सध्या कोण आहेत तर योग्य उत्तर होईल तर क्रमांक बघू शकता एक नाना पटोले नाना पटोले हे आहेत नाना पटोले लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत योग्य उत्तर होईल तर क्रमांक एक रुपाली चाकणकर हे आहेत पुढील महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक एक प्रवीण घुगे हे आहेत महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे आहेत नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत हा प्रश्न शंभर टक्के विचारला जातो तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक किशोर राजे निंबाळकर हे या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघू शकता अखिल भारतीय मराठी साहित्य चित्रपट मंडळाच्या अध्यक्ष कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक दोन विजय पाटकर विजय पाटकर हे अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न बघू शकता अ बा मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्ष कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक एक डॉक्टर सदानंद मोरे हे या ठिकाणी अ बा मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे संगीत नाटक अकॅडमीचे अध्यक्ष कोण आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक एक शेखर सेन शेखर सेन या ठिकाणी संगीत नाटक अकॅडमीचे अध्यक्ष आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता टॉपिक घ्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवला जाईल अशाच प्रकारचे टॉपिक वाईज व्हिडिओज बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल बेलायकोनला ऑन करा सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये